घटनेनंतर जर निर्णय आपल्या विरोधात आला तर साहेब आपण राजीनामा देणार का? एक मिनिट लक्षात घ्या, तानाजी सावंत हमेशाच मराठा समाजाबरोबर राहिलेला आहे, जीवाजीव असेपर्यंत माझ्या मराठ्याच्या मुव्हमेंटमध्ये आरक्षण मिळेपर्यंत तुमच्या खांद्याला खांदा घेऊन मी स्वतः रस्त्यावर उतरेल. आपण पूर्वी सकल मोर्चाच्या माध्यमातून आठवण मोर्चे काढले, मूक मोर्चे काढले, त्याच्यानंतर मराठा क्रांती मोर्चा सुरुवात आपण तुळजापूरला अंबाबाईच्या द्वारातून केली, परळीतला आपली काही मराठा क्रांती मोर्चाची पोरं तिथं उपोषणाला बसली, त्याच्यानंतर आपल्या तरुण तडफदार 40 पोरांनी बलिदान दिलं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. कदाचित आज काही माझे तरुण मित्र जोशात आज येत असतील, पण 7 वर्ष मराठा क्रांती मोर्चा सकल मोर्चाची मुव्हमेंट त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग मी स्वतः नोंदवतो, मी स्वतः त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या ह्या तरुण बांधवाला माझी कळकळीची विनंती आहे, स्वतःचं कुटुंब स्वतःची प्रकृती जपून जे करायचं ते करायचं, कारण माझा एक एक मावळा महत्वाचा आहे, माझ्या एका एका मावळ्याचा जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे. हे देणार त्याच्यामुळं आज संध्याकाळी 6 वाजता माननीय मुख्यमंत्री आणि सर्व आमचे 2 उपमुख्यमंत्री सर्वपक्षीय मीटिंग यांनी लावलेली आहे. जसं तुम्ही डोळ्यात प्राण तसंही रात्रदिवस त्या निर्णयाची मी आणि माझा संपूर्ण मराठा समाज, माझा तरुण बांधव, माझा शेतकरी बांधव अगदी डोळ्यात प्राण आणून रक्त आणून आम्ही त्याची वाट बघतोय. आणि त्याच्यानंतर जे होईल त्याला आपण सर्व मराठा समाज एकत्र बसून पुढचा निर्णय घेऊ. सर्वांनी साहेब आपल्याला चर्चा करायला आपली मागणी पण त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. सर्वांच्या भावना साहेब तीव्र आहेत, त्या सर्व आपले समाज बघा, जरी काय बोलले तर तुम्ही मनावर लावून घेऊ नका, कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, कारण सर्वांच्या भावना तीव्र आहे. 30 वर्षापासून मागणी आहे साहेब, मला तुम्ही 40 जणांना मदत केली, आम्हाला अभिमान आहे साहेब तुमचा, पण साहेब आम्हाला मेल्यावर मदत नको, जीवन पाहिजे, आमचा हक्क पाहिजे साहेब आम्हाला. आज साहेब मनोज रंगे पाटील 13 दिवसापासून उपोषण करत आहे, त्या माणसाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. सरकारने याच्यावर जर वेळेवर त्यावेळेस उद्या कोणाला ते आपल्याला कुणालाच जाणवत नाही. महाराष्ट्र आपला आहे, आपली आपण महाराष्ट्राची सर्व संस्कृती जपली पाहिजे, ही महत्वाची आहे, पण आता डोक्याच्या पाणी उरून गेले साहेब. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सरकारनं मार्गी लावा. आमची सर्वांची मागणी हीच आहे, मराठा आरक्षण ही एकमेव मागणी आहे, ही लवकरात लवकर मागणी लावूया. आज आपण 12 दिवस आपले धनंजय पाटील आपला बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. 12 दिवस उभी राहिलेला आहे, 6 तासाजून वाट बघू आपण, 12 दिवस आपण वाट बघितली, त्यातून 7 तास वाट बघू. 6 वाजता मिटिंग आहे सर्वपक्षीय, एक मिनिट, सर्वपक्षीय 6 वाजता मिटिंग आहे, त्याच्या निर्णयाचा आपण वाट बघू. आणि मला माझी अपेक्षा आहे
की निर्णय आपल्याला आपल्या पद्धतीने येणार, मी तुमच्या पद्धतीने म्हणत नाही, मी आपल्या पद्धतीने येणार म्हणतोय, एक लक्षात घ्या. कारण मी तुमच्यातलाच एक आहे. अधिवेशनाच्या काळात सुद्धा 288 खालचे आमदार आणि 78 वरचे आमदार याच्यामध्ये कुणीही भूमिका घेतली नसताना मी स्वतः आपल्या मीडिया पुढे येऊन सगळ्या पुढे जाऊन समक्ष सरकारला सुद्धा इशारा दिला होता की मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, 6 महिन्यामध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि नाही घेतला तर माझा मराठा समाज रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हे मी मार्चच्या अधिवेशनामध्ये मी सोमोटो मी स्वतः येऊन याचा म्हणजे लोकांना किंवा शासनाला अवगत केलेलं आहे. त्याच्यामुळे आता 6 तास राहिलेले, 6 तास आपण वाट बघू. ही माझी नम्र आणि कळकळची विनंती आणि आपल्या बांधवांनी आपापल्या कुटुंबातल्या आपल्या सर्वांची काळजी घ्यावी. सर सलामत तू पगडी बचास, आपला एक एक बांधव तितकाच महत्वाचा आहे. पालकमंत्री साहेबांनी आता सांगितलं की 6 तास वाट बघूया, 6 तासानंतर जर निर्णय आपल्या विरोधात आला तर साहेब आपण राजीनामा देणार का? हमेशा मराठा समाजा बरोबर राहिलेला आहे जीवाजीव असेपर्यंत माझ्या मराठ्याच्या मूवमेंट मध्ये आरक्षण मिळेपर्यंत तुमच्या खांद्याला खांदा घेऊन मी स्वतः रस्त्यावर उतरेल.